आपण चालू वर्षाची गुणवत्तेनुसार शिक्षण भरती रद्द करा. महाराष्ट्रात मातृभाषेचा अपमान. तरी पक्षांना जे आम्ही घेराव घातलाय त्याचं एकमेव कारण म्हणजे इंग्रजी माध्यमांना प्राधान्य देण्यात येणार आहे. इंग्रजी माध्यमांना प्राधान्य द्या याबद्दल आमचा विरोध अजिबात नाहीये. फक्त आमची शिक्षक भरती जी आहे ती फक्त मेरिटनुसार करा एवढंच म्हणणं आहे. कारण 130 वाला मुलगा लागला आणि 40 वाला जर इंग्लिश मिडियमचा लागला तर मुलं घडवतील असं वाटत नाहीये. म्हणून त्यांनी हे जे प्राधान्यानं परिपत्र काढले ते रद्द करण्यात यावं एवढंच आमचं म्हणणं आहे. सन्माननीय इथे जे सत्ताधारी पक्षातील विधिमंडळाचे सदस्य आहेत व सन्माननीय खासदार आहेत यांना घेराव घालण्यामागचे एकमेव कारण मागील अनेक दिवसापासून शिक्षक भरती प्रक्रियेस नुकताच प्रारंभ झाला पण राज्य शासनाने परिणामी शालेय शिक्षण विभागाने व शिक्षण आयुक्तांनी एक मराठी माध्यमावर अन्यायकारक प्रसिद्धी पत्रक इंग्रजी माध्यमांचे लादले आहे. ते कशासाठी लादले त्याला कुठल्या प्रकारे आधार आहे हेच कळायला मुलात मार्ग नाही. एकीकडे मराठी माध्यमांच्या मुलांनी गुणवत्ता सिद्ध केलेली असताना कमी मार्काच्या इंग्रजी माध्यमांच्या मुलांना विशिष्ट दर्जाचं आरक्षण देऊन त्यांना या भरतीत जास्तीत जास्त प्राधान्य देऊन मराठी माध्यमांच्या उमेदवारावर अन्याय केला. त्यामुळे या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील मराठी माध्यमांच्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी केलेल्या उमेदवारांनी तीव्र निदर्शने करेल. आज 36 जिल्ह्यात याचा उद्रेक पाहायला मिळतोय. त्याच परिणामी आज नांदेड जिल्ह्यात आम्ही सर्व विधिमंडळातील आमदारांना विधान परिषद सदस्यांना व खासदार महोदयांना घेराव घातला व संबंधित शिक्षण मंत्र्यांना तात्काळ इंग्रजी माध्यमांचे जे मराठी माध्यमावर अन्यायकारक प्रसिद्धीपत्रक आहे ते रद्द करण्यात यावे. मराठी माध्यमांच्या उमेदवारांना न्याय देण्यात यावा ही मागणी केली.